हे खूप वर्षांपासून जसेच्या तसे आहेत। मी गेले काही दिवस कुठे माझी काही प्रतिक्रिया दिलेली नव्हती, कारण गणपती उत्सव होता, त्याच्यानंतर आता आपला दसरा मेळावा होणार। साहजिकच आहे, दसरा मेळाव्यात मला जे बोलायचं ते मी विस्ताराने बोलणारच आहे। आज मात्र मी जरा अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे, तो एवढ्यासाठी सध्या आरोग्य यंत्रणेचे जे काय 3-13 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत, ते बघितल्यानंतर खरोखर संताप येतो। कारण महाराष्ट्रामध्ये जेव्हा जगभरामध्ये कोरोनाचं संकट होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी मुख्यमंत्री होतो। आज मी मुख्यमंत्री नाहीये, सरकार महाविकास आघाडीचं नाहीये, महाराष्ट्र तोच आहे, आरोग्य यंत्रणा तीच आहे। पण ज्या आरोग्य यंत्रणेने एक जग व्यापून टाकलेलं संकट, त्या संकटाचा सामना केला, यशस्वीपणाने केला, त्याच महाराष्ट्राची दुर्दशा हे सरकार बदलल्यानंतर चव्हाट्यावरती आलेली आहे। कोरोनाच्या काळामध्ये मग मुंबई मॉडेल असेल, महाराष्ट्र असेल, याच यंत्रणेने हेच डॉक्टर होते, डीन होते, परिचारिका त्याच होत्या, वॉर्ड बॉय तेच होते, यांनी जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली आणि कोरोनावरती इलाज नसताना सुद्धा जी काही औषधं वापरली जात होती ती औषधं अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दुर्गम भागामध्ये सुद्धा पोहोचवण्याचं काम या यंत्रणेने केलं होतं। माझ्या माहितीप्रमाणे कदाचित महाराष्ट्र हा पहिला किंवा एकमेव असा प्रदेश आहे, राज्य आहे, की दुर्गम भागात ड्रोननी सुद्धा औषधं पुरवठा केला गेला होता, ड्रोननी सुद्धा औषधं पुरवली होती। मी स्वतः नंदुरबारच्या एका टोकाच्या लसीकरण केंद्राला भेट दिली होती, तिथे सुद्धा लसीकरण झालं होतं, कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता, लसीचा तुटवडा नव्हता, डॉक्टर व्यवस्थित होते, अगदी काही डॉक्टर्स आणि रुग्ण म्हणजे परिचारिका असतील किंवा वॉर्डबॉय सुद्धा यांचा सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, पण ते कुठेही मागे हटले नाहीत, योद्ध्यासारखे लढले आणि त्या योद्ध्यांना आज बदनाम केले जाते। गेले काही दिवस ठाण्याचं रुग्णालय असेल, कळव्याचं असेल, छत्रपती संभाजीनगरचं रुग्णालय आहे, नागपूरचं आहे, अगदी नांदेडचं आहे, अजूनही काही ठिकाणच्या बातम्या येतातच आहेत, जबाबदार कोण? आणि मी आज जो म्हटलं की मला संताप एवढ्याच गोष्टीचा आलेला आहे, याच गोष्टीचा आलेला आहे, एक तर जबाबदारी कोणी घेत नाहीये। ज्या वेळेला हे संकट महाराष्ट्रावरती आल्यानंतर मुख्यमंत्री कुठे आहेत? मी ज्या सरकारला एक फूल दोन हाफ म्हणतो ते एक फूल दोन हाफ कुठे आहेत? त्यातलं एक फूल आणि एक हाफ तर दिल्लीत आहेत, दुसरा हाफ कुठे आहेत कल्पना नाही मला। पण इकडे हॉस्पिटलमध्ये बळी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये बसलेले आहेत, नक्षलवाद्यांचा सामना कसा करायचा? जरूर ते एक संकट आहे, पण रुग्णालयामध्ये जेवढे आज बळी गेलेले आहेत तेवढे काही वर्षांमध्ये नक्षलवाद्यांच्या हमल्यामध्ये बळी गेलेले नाहीत। मुख्यमंत्र्यांचं आणि दुसऱ्या हाफ उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की या ठिकाणी जाऊन तुम्ही नेमकं काय आहे हे कारण शोधलं पाहिजे। नांदेडच्या डीनवरती सर्वोच्च मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे, ठीक आहे, जो कोणी गुन्हेगार असेल, जर गुन्हेगार असेल तर जरूर त्याला शिक्षा द्या, पण नेमकं नांदेडच्याच डीनवरती सर्वोच्च मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला गेला? कळव्याच्या रुग्णालयामध्ये सुद्धा बळी गेलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बळी गेलेत, नागपूर सुद्धा त्या नागपूरमध्ये सुद्धा बळी गेलेत, पण हा काही योगायोग आहे का की ज्या डीनला एका मस्तवाल गद्दार खासदाराने संडास साफ करायला लावला, कोणत्या जाती जमातीचा आदिवासी आहेत असं ते म्हणतात, मी कधीच जातपात असं बघितलेलं नाहीये, सगळ्यांना एका न्यायाने मी वागवलेला आहे, पण संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला, म्हणून धमकवण्यासाठी त्या डीनवरती सर्वोच्च मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला आहे का? औषधांचा तुटवडा हा राज्यभर आहे, या 2-3 बातम्या आहेत की मंत्री म्हणतायत की औषधं मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात खडखडाट आहे, या बातम्याच मी मुद्दा म्हणून, तुम्ही तुमच्याच माध्यमातून आलेल्या बातम्या आहेत, मग त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, या तुम्हीच छापलेल्या आणि तुम्हीच दिलेल्या बातम्या आहेत, मग हे नेमके मंत्री कोण आहेत? कारण या हे खातं हे विभागलं गेलेलं आहे, आरोग्य खाते विभागलं गेलं, हॉस्पिटल कोणाकडे आहेत, बाकी काय कोणाकडे आहे, पण मग हे जे मंत्री दावा करतायत ते कोणी असतील?
ही एक बाजू ते मांडत असताना दुसरीकडे तो सुद्धा व्हिडिओ फिरतोय तुमच्याच माध्यमातून आलेला आहे. चंद्रपूर मधली एक महिला सांगते की आम्ही काय करणार, औषधं आणण्यासाठी आम्हाला लिहून दिलं जातं आणि बाहेरून औषधं खरेदी करा असं सांगतायत. मग प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत, महाराष्ट्र सरकार ज्या काही योजना आहेत, महात्मा फुले काय जन आरोग्य योजना आहे, आणखीन काही योजना आहेत, मुख्यमंत्री सहायता निधी आहे, तो मुख्यमंत्री सहायता निधीतून या सगळ्या औषधांचा खर्च केला जाणार आहे का? कारण त्याची सुद्धा एक मला असं वाटतं चौकशी व्हायला पाहिजे की नेमकी ती मदत कोणाला जाते, ती बिलं खरी आहेत का त्याच्यात सुद्धा काही आहे. हा एक संशोधनाचा विषय दुसरा होऊ शकतो, पण आज औषधं कुठे नाहीत. कोरोनाच्या काळामध्ये कुठेही औषधाचा तुटवडा नव्हता, आज दुसरी कोणतीही साथ नाहीये. साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. आधी आरोग्य खात्यातली ज्या काही पोस्टिंग आहेत त्याच्यासाठी सुद्धा रेड कार्ड ठरवलं गेलेलं आहे असं म्हणतात, असं माझं कानावरती येत आहे. अगदी औषधं खरेदी सुद्धा आता दरानुसारच, म्हणजे निविदा प्रक्रिया होणार बंद. मग हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारावरती बोलणार? निविदा प्रक्रियेशिवाय जर का औषध खरेदी करणार असाल तर याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ भ्रष्टाचाराला दार उघडं करून देत आहात. आज सुद्धा जिथे जिथे औषध खरेदी झालेली नाहीत किंवा औषधं पोचलेली नाहीत तिकडे कोणाचे दलाल बसलेत का, याची सुद्धा सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कारण जर मागे तुम्हाला कल्पना आहे, युतीचं सरकार होतं तेव्हा धरण फुटलं तर खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं. अशी काही खेकडे त्यांच्या हातामध्ये हा कारभार गेलेला आहे का की जे एक हे जे काही धरण आहे ते फोडून भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतामध्ये वळवत आहेत, असं काही आहे का? हा सगळा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं हे सरकार आज साम्राज्य सुद्धा आग्रहलेख लिहिलेलं आहे, यमाचा दरबार यांनी स्थापलेलं आहे हे सरकार. हे नंतर आज आता गोरेगावला पहाटे आग लागली, मुख्यमंत्र्यांनी लगेच मृतांना मदत जाहीर केली, ठीक आहे ती करायलाच पाहिजे. पण नुसतं मृतांच्या नातेवाईकांना मदत देऊन भागतंय का? ज्यांचा जीव जातोय ते जीव काय कोणी परत आणू शकत नाही. यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत. हे सरकार, या सरकारला खोके सरकार म्हणतात, ते कशामुळे म्हणतात तुम्हाला माहिती आहे, त्याच्यासाठी यांच्याकडे खोके आहेत. गुजरातमध्ये जाऊन मजामस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजामस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत. असंच सरकार, या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मी निपक्षपातीपणाने एवढ्यासाठी म्हटलं कारण काही काही जणांवरती जे गुन्हे दाखल केले गेले होते त्यांच्या चौकशीचा फार्स करून त्यांना क्लीन चिट देण्यात आली. हा चौकशीचा फार्स आहे. म्हणजे नुसते विरोधकांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लावायचं आणि स्वतःच्या भ्रष्टाचारांना मोकाट कुरण सोडून त्याच्यावरती चराला द्यायचं, हा काही कारभार नाहीये. आणि या